राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. अजित पवारांनी उमेदवारांची निवड करताना जुन्या जाणत्या आमदारांवरच पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे. अजित पवारांची पहिली यादी जवळपास निश्चित झाली असून या यादीमध्ये त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचीच वर्णी लावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. बघूया. विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उतरलेल्या अजित पवारांसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. अजित पवारांचे अनेक नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची साथ सोडून चाललेत. पक्षाला गळती लागलेली असतानाच अजित पवार विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार का याबाबत उत्सुकता होती. पण झी 24 तासला राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी जुन्या जाणत्या नेत्यांवरच भरोसा ठेवलाय. अजित पवार दोन जागांचा अपवाद वगळता विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्याच्या विचारात आहेत. बारामतीतून अजित पवार, येवल्यामधून छगन भुजबळ, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, कागलमधून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे परळीतून, धर्मराव बाबा अत्राम अहेरीतून, तर सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, दिंडोरीमधून नरहरी झिरवाळ, श्रीवर्धनमधून आदिती तटकरे, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, दौलत दरोडा शहापूरमधून, तर चिपळूणमधून शेखर निकम, देवळालीतून सरोज अहिरे, किरण लहामटे अकोलेमधून, सना मलिक अणुशक्तीनगर, संजय बनसोडे उदगीरमधून, अमळनेरमधून अनिल पाटील, सुनील टिंगरे वडगाव शेरीतून, अतुल बेनके जुन्नरमधून, अहमदनगरमधून संग्राम जगताप, आशुतोष काळे कोपरगाव, चेतन तुपे हडपसर, मावळमधून सुनील शेळके, वसमतमधून राजू नवघरे, दिलीप मोहिते खेड आळंदी, इंद्रनील नाईक पुसद, नवाब मलिक शिवाजीनगर मानखुर्द, जयसिंह सोळंके माजलगाव, झीशान सिद्दीकी वांद्रे पूर्व, वाईमधून मकरंद पाटील, तुमसरमधून राजू कारेमोरे, मोरगाव अर्जुनीतून मनोहर चंद्रिकापुरे, दिलीप बनकर निफाडमधून, बाळासाहेब आजबे आष्टीमधून, नितीन पवार कळवण, अहमदपूरमधून बाबासाहेब पाटील, मोहळमधून यशवंत माने आणि चंदगडमधून राजेश पाटील यांनाच उमेदवारी देण्याच्या विचारात आहेत. पक्षाला नव्यानं उभारी द्यायची असेल तर नव्या रक्ताला, नव्या पिढीला निवडणुकीच्या राजकारणात आणणं गरजेचं असतं. अजित पवारांच्या संभाव्य यादीवरती नजर टाकल्यास जुन्या जाणत्यांवरतीच त्यांचा जास्त विश्वास असल्याचं दिसत आहे. ही बाब अजित पवारांच्या पक्षवाढीसाठी मारक ठरण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. अजित पवारांनी काँग्रेस पक्षातून घेतलेल्या नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे, पण त्यांच्या पक्षातील नव्या दमाच्या नेत्यांबाबत अजून त्यांनी विचार केलेला दिसत नाही. अजित पवारांनी नव्या रक्ताला वाव न दिल्यास त्याचा वेगळाच संदेश जनमानसामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.